माझं नाव शिवानी साईनाथ जाधव आहे. मला नीटमध्ये 571 मार्क्स आहेत अँड बायोमध्ये आउट ऑफ आहेत. माझं MBBSला ॲडमिशन झालं आहे. मला बायोमध्ये 360 out of 360 पडले तर तुम्हालासुद्धा पडू शकतात. त्याच्यासाठी तुम्हाला खूप मेहनत आणि परफेक्शन पाहिजे. NCERTची काउंटलेस टाइम्स रीडिंग पाहिजे आणि लाईन टू लाईन परफेक्शन असावं NCERTच्या लाईन्सचं. आता हे आपल्याला कसं कळेल की NCERTच्या लाईन्स आपल्या परफेक्ट झाल्यात की नाहीत? तर ते IIBच्या एक्झाम्स थ्रू करतं. फिल इन द ब्लँक्स बेस्ड एक्झाम्स घेतात आणि NCERT बेस्ड एक्झाम्स घेतात. त्याच्या थ्रू आपल्याला इझिली कळून जातं की आपले NCERT परफेक्ट झालं आहे की नाही. असं म्हणतात ना, टाईम फ्लाईज आफ्टर यू हिट द स्नोज बटन. म्हणजे जेव्हा आपण अलार्म क्लॉकला स्नोज करतो तेव्हा 2 तास कसे निघून जातात ते आपल्याला कळतच नाही. तसं तुम्ही शेड्यूल तर करत जाऊ नका. आजचं जे दिले टीचर्सनी सांगितले ते आजच कम्प्लीट करायचं, ते उद्यावर ढकलायचं नाही. आणि आपल्याला टीचर्सवर ब्लाइंड फेथ पाहिजे. मीन्स आज त्यांनी सांगितलं काहीतरी करायला तर ते आपण आजच करूनच निघायचं, कसंही कितीही वाजो. प्रत्येकाच्या आयुष्यात अप्स अँड डाऊन्स येतच असतात. परिस्थिती सगळ्यांची सेम नसते. आता मी माझंच एक्झाम्पल देते. 2018 माझे पप्पा मला सोडून गेले होते. त्यांना हार्ट अटॅक आला होता. मला असं वाटत होतं आता पुढे माझ्या लाईफमध्ये काही होईल की नाही. मीन्स मी खूप डिप्रेस्ड फील करत होते. अभ्यासाचं तर कसंच मन व्हायचं नाही मला. कशातच मीन्स इंटरेस्टच नव्हता मला. पण माझी मम्मी माझ्या सपोर्टमध्ये खूप होती. ती माझ्या पाठीशी थांबली, ती मला मोटिवेट करत गेली, म्हणून मी आज हे घडू शकले. एक गोष्ट लक्षात ठेवा, परिस्थिती कशी का असेना लढत राहणं गरजेचं आहे. कधीपर्यंत? जोपर्यंत सक्सेस आपल्या हाती येत नाही तोपर्यंत. मी माझ्या यशाचं श्रेय माझी फॅमिली, टीचर्स अँड टीम IIBला देते. मी करू शकते तर तुम्ही पण करू शकता. थिंक नीट, थिंक IIB.